इकडे आपण बघत असाल तर महाराष्ट्रात सन्माननीय आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकास करण्याचं काम त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडनं होत आहे। आता विधानसभेच्या तोंडावर 2.5 वर्षाआधीचा जो विषय होता सर्व महाराष्ट्राच्या जनतेला जो माहीत आहे की त्यावेळेच्या हायकोर्टाच्या जस्टिसनी अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिले होते आणि त्यानंतर 2.5 वर्षानंतर आता सन्माननीय फडणवीस साहेबांवर आरोप प्रत्यारोप करून बेबुनियादी आरोप करून आमच्या सन्माननीय फडणवीस साहेबांचा त्या ठिकाणी अपमान करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट याकडनं होत आहे। तर एकीकडे पूर्ण महाराष्ट्रात विकासाचं जाळं करण्याचं काम एकीकडे भारतीय जनता पार्टीला वेगवान नेण्याचं काम सन्माननीय देवेंद्रजी करत आहेत आणि एकीकडे वसुली वृद्धीचे असणारे वसुली करून जे आता शांत बसलेले आहे आणि त्यांना माहिती आहे की आता आपली नार्को टेस्ट होणार आहे त्यामुळे आता त्यांना चिंता सतवायला लागली आहे। ते आता चिंतेत आहे आता म्हणून त्यांना कळत नाही आहे की आपण काय बोलावं आणि काय नाही म्हणून सातत्याने विधानसभेच्या तोंडावर सातत्याने नॅरेटिव्ह फैलवण्याचं जे काम आहे ते या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि अनिल देशमुखांकडनं होत आहे। तर म्हणून या उद्देशानं भारतीय जनता युवा मोर्चा देवेंद्रजीच्या सन्मानामध्ये आता मैदानात उतरलेला आहे की खऱ्या अर्थानं आता महाराष्ट्राच्या जनतेला सत्य बाब काय आहे ही लक्षात येणारच आहे आणि सत्य उघडकीस आलं आहे म्हणून त्यांना आता पोटात दुखायला लागलेलं आहे म्हणून जे आरोप करायचे आहे ते बेबुनियादी आरोप ते सातत्यानं करत आहे। माझी अनिल देशमुखांना विनंती आहे की बेबुनियादी आरोप जे आपण आमच्या सन्माननीय नेत्यांवर लावत आहेत त्यात कुठलाही त्यांना त्यांनी आरोप जे करत आहे त्यांच्याकडे कुठलंही उत्तर नाही आणि नार्को टेस्टसाठी आपण स्वतः तयार नाही असे आरोप त्यांनी जर याच्यानंतर आमच्या सन्माननीय देवेंद्रजींवर केले तर भारतीय जनता युवा मोर्चा यापुढे तीव्र आंदोलन करेल असा इशारा आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना देऊ इच्छितो। मला सांग कुठला गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो होर्डिंग काढलेला आहे का आणि याच्या बाबतीत काय भूमिका असे बेबुनियादी आरोप महाराष्ट्राच्या या जनतेला माहिती आहे की सत्य काय आहे सत्य उघडकीस आलेलं आहे त्यामुळे मी असे भारतीय जनता युवा मोर्चाच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर असे कितीही गुन्हे जर आमच्या नेत्यांच्या वर असे जर खोटे आरोप जर यापुढं यांनी केले तर असे कुठलेही आरोप आम्ही स्वीकारण्यास तयार आहे।